कृषि पंपाची क्रॉस सबसिडी पूर्वीप्रमाणे चालू करावी, कृषि पंपाचा वीज पुरवठा थकबाकीसाठी तोडू नये, कृषि पंपांची चुकीची वीज बिल त्वरित दुरुस्त करून द्यावीत, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशनच्या वतीने सोमवारी 20 डिसेंबरला ताराबाई पार्क इथल्या महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे आणि विक्रांत पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. महावितरणाकडून शेतीपंप ग्राहक आणि सहकारी पाणी पुरवठा संस्थांना जून 2021 पासून वाढीव दरानं वीज बिल पाठवली जात आहेत. या बिलामध्ये कृषी पंपाच्या लघुदाब आणि उच्चदाब ग्राहकांच्या बिलात शासनाकडून मिळणारी क्रॉस सबसिडी रक्कम पूर्णपणे कमी केली आहे. शेतीपंप धारकांना आणि सहकारी पाणी पुरवठा संस्थांना विद्युत नियामक आयोगाकडून आलेल्या निर्धारित दराप्रमाणे वीज बिलं दिली आहेत. त्यामुळे लघुदाब पंपधारकांना 1 रुपये 16 पैशाऐवजी 3 रुपये 29 पैसे प्रति युनिट आणि उच्चदाब पंपधारकांना 4 रुपये 25 पैसे प्रति युनिट अशी दर आकारणी करण्यात आली आहे. याबाबत सप्टेंबर महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन देखील महावितरणानं त्याची अंमलबजावणी केलेली नाही. या विरोधात महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन आता आंदोलन करणार आहे. वीज वितरण कंपनीच्या या अन्यायी वीज दरवाढी विरोधात सोमवारी 20 डिसेंबरला ताराबाई पार्क इथल्या महावितरणाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. इरिगेशन फेडरेशनच्या या मोर्चात आरजी तांबे, आमदार संग्राम थोपटे, अरुण लाड, खासदार धैर्यशील माने यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे, विक्रांत पाटील किणीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या पत्रकार परिषदेला आरजी तांबे, जे पी लाड, चंद्रकांत पाटील, सचिन जमदाडे, सुभाष पाटील, मारुती पाटील उपस्थित होते.